जास्त वेळ घेणार नाही. अगदी म्हणजे अगदी कमी वेळेत आता पुढचा कार्यक्रम आवरेल, कारण भीमराव बोते मामा आहेत, ते काय जास्त बोलणार नाही. आणि आता बमन्ना खिलारे, तुम्हाला यांच्याविषयी सांगतो मित्रांनो. आता येत आहे तिकडे तेच बमन्ना खिलारे. मामांचे अगदी जवळचे म्हणजे काय, गंगूताईंचे चुलत नातू, गंगूताई बाबूरांच्या बहीण, त्यांचे चुलत नातू आहेत. आणि मी काल तुम्हाला म्हटलं होतं, मामांचे समाधी झाली त्यावेळेला मामा सत्यबाई होत्या होबळीला, त्यांना आणायला कोण गेलं होतं, हे मामा गेले होते सत्यबाईंना आणायला. आणि तोच प्रसंग तुमच्या समोर आता सांगायला. हे बघा, म्हणजे आमच्या आजीचा भाऊ बाळूमा, म्हणजे आमच्या आजीचा भाऊ काय, त्याच्यानंतर बाळूमा सासटला समाधी घेतला, सासटला त्यावेळेला आजमापूरला पळत गेलो मी. आणि तुम्ही कसं माझ्याकडे बघायला, मी खोआ 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 हसायचं एवढं भाऊ, तुमच्या आजच्या महाराने त्या आईला नवरा गाड्या म्हणून लोकांना मी शिवाय झालो काय. बाकीच त्या आत्तेला बनवायला मला शिकवला लावून दिलं मामा. मध्ये तुम्हाला थांबवतो, त्यावेळेला तुम्ही जिथं गेला त्यावेळेला तिथं मामांना तुम्ही बघितला, मामांना खुर्चीमध्ये बसवलं होतं, त्यावेळी मामांना तुम्हाला दिसले कसे, मुरगुबाईच्या जवळच बसला काय, मला बघून तुम्ही कसे बघायला, माझ्याकडे बघत मी खोआ खोआ हसा लागलो, लोकांना सेवा झालेलो मी. आजच्या महाराने काय सांगतील म्हणून, आजोबा आमचे मरायला नाहीत, तुम्ही काय सांगायला असं म्हणाले, कारण डोळे मामांचे उघडे होते. परवा सुद्धा तुम्ही एक मुलाखत ऐकला असाल त्या कपिलेश्वर मधल्या आजींची, त्यांनी सुद्धा सांगितलं आपल्याला की मामांचे डोळे उघडे होते. तर त्यावेळेला ते आता पुढे त्यांनी गेले हुबळीला, तिथून पुढे सांगा. नंतर काय मला मला म्हणले, बारा वाजलं हे चित्र घेऊन दिलं म्हणायचं, आत्तेला बनवून म्हणायला काय, तर कवा हुबळीच्या पलीकडे मी कवा गेल्या नाही काय नाही, तिथे 12 वाजता निपाणीत बसलो, तिथे जायला हुबळीला 10 वाजले, 10 वाजले तर गाड्या बंद झाली, त्याला कुठली गाडी चालू नाही का नाही, कुठं 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 बसलो मी तिथं. त्यानं बेंगलोरू हे बंबई बेंगलोर गाडी एखादी 5:30 वाजता उठून गेलो, गाडी तिथे राहते काय हो बाबा म्हटलं, शिकवला तर राहते की म्हणाल्या, त्या गाडीत म्हटलो तोंडात तोंड दिसलो तिथे उतरलो, चित्त दिलेलं मला पण काय वाचायचं आहे काय नाही. तर मग तुमच्या त्याच्या की असं लांब सहा मला पुढं आणि काचऱ्याची त्या काचऱ्याच्यावर विचार म्हणाले. मग कॅन्टपासून चालत गेलो भराभराभरा चालला, त्याला मी बी कर्मवी होतो म्हणजे मग तिथं गेलो कात्र्याने एकटा आडवाला, मी बघावं जरा म्हटले ही चित्ती हे यांचं घर कुठं आहे, मी असं विचारत गेलो. सासऱ्याला समाधी घेतल्या मला त्याला बघून आत्तेला बरोबर नाही गेलेला म्हणजे सांगायला. मग कात्री दाखल म्हणाल्या की म्हातारा हा सकाळी येरवाली उठून अंगण लोटायला लागतात काय, तो काय म्हणला तो अंगण लोटतो तोच बघ म्हणून मला सांगितलं हो, मी गडबडी जाऊन केळ आलो ते अंगण लोटा सोडलं आणि काय बाबा आला असंच झालं याचा काय करायचं, गडबडी माझ्या वर्गी वयाचा एक पोरगा असेल त्यांच्याकडे त्याला गडबडी उठवून आणला आणि मला त्याला सोडून येतो बकऱ्याचं म्हणला, तर आडव्या राहण्यात नाही तिकडे इकडे आडव तिडव पळत 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 गेलो शिकलो गेलो तर आमचे अक्का गोल घालून त्या बकऱ्या जायची का लागली म्हणाला, नक्की कुठे आहे म्हटलं तुझं भाकरी करणे बघ म्हणली, 2 भाकरी भाजून काढली ती तिसरं भाकरी हातावर असं करणार अगोदर 2 भाकरी भाजून काढली, 1 भाकरी हातात होती मला पैठे माझ्याकडे त्याला माझ्या डोळ्यात जरा पाणी आलं, माझ्या डोळ्यात पाणी आलं हो काय आता आमच्या गेलाच म्हणून माझ्या मनात मी समजायला पाहिजे मी मग पैठे काय रे म्हणजे असंच झालं ते असं भाकरी तिच्या टबाने टाकली मारली कडा लागली आता रडू नको
काय करायचं, आमचा काका बी असलेला पिठाचं चारा आणायला म्हणून तू तिथं जंगल जवळ शेजारी काय तिथं घ्यायचा, तो बी घेऊन आला, तुझा भाऊ असल्याला मी तो बी गावात गेला, त्यांच्याकडे पहिले पाच पैसे नाही त्या यावं म्हटलं ना, पाच पैसे नाही काय शिकवला ना तू चुलत भाऊ ते हॉटेलमध्ये बसणार तिथं कायमचं त्यानवर जो उडपी हॉटेल, उडपी हॉटेल मग त्यांची उडपी हॉटेलमध्ये बसला त्याने आम्हाला ते काही बघितला गडबड पडलो का असं तुमच्यासारखा एक चांगला बाबा नम धिंगीन काय सांगितली नांगून ऐस हजार रुपये कुठे म्हणाला तू किशा जात गेला चार हजार रुपये राजीव बाबड्यानं आणि त्याला त्याच्याकडे चार हजार मिळाला तो तीन हजार सात हजार जमले त्याचा चारला काय मग टोरी काढवा तो भाऊ म्हणाला आत्ते आमची कुठं काढू द्यायची टोरी आम्हाला हे भाज्या हो टोरी काढून गाडी लागली कुपळी जाऊन चला कुपळी जाऊन उतरलो आत्ते म्हणजे टोरी काढा म्हटलं तर लिपाने गाड्या घेऊन लागल्या जाऊ चला पैशाचा आपण म्हणून घेतला पैसे म्हणजे लय अवघड आहे परिस्थिती हुबळीत यायला 10 वाजलं आणि त्यावर वस्ती राहिला आणि सकाळी पहाटे 6 वाजता उठून टोरिंग करून घेऊन आत्तीला भेटल्या आलमापूरला घेऊन गेलो तिथे गेल्यानंतर काकणं हे जोडलं हे जोडल्या काढून तिथे ठेवला लोक पंच लोक बोलवायला लागले तिला आत्तेला आमच्या इकडे आहे इकडे आहे म्हणून काय म्हणलं तुला काय पाहिजे म्हणून त्यांनी विचारलं मला काही नको म्हटलं ते मला काही नको तुमचं काय किती माझा मावळा आहे काय माझं खायला सगळं खाऊ दे म्हणाले माझ्या बाबाचं खायला खाऊ दे बकरी सगळी आमची आमचीच आहे ती त्यांच्या घरानंतर बकरी होती वगैरे काय अजून खाऊ दे म्हटलं समाधानांची आणि मामा हे तुम्ही घटना सांगितलात इतकं म्हणजे इतकं तुम्ही प्रत्यक्ष दर्शी आहे त्या घटनेचं तुम्ही स्वतः आणायला गेला होता आईंना शिगावला स्वतः आणायला गेला होता निप्पाणीच्या स्टँडवर तुम्ही मला वाटते बहुतेक त्या दिवशी थांबला होता आणि इतकं अगदी प्रत्यक्ष सत्यवा आईंना आणायला गेलेली व्यक्ती आज आपल्या इथं आली तर आणि त्यांचे चरण धरावे आणि त्यांना पुजावं एवढं थोडं आहे मनापासून तुम्ही आता ऐकला असता त्यांच्या जन्माची कथा जन्माच थोडं सांगा बाळूबाबा जन्मा झाला कसं जन्मला बाळ माहिती काय त्यांच्या घरात त्यांचा वडील हराट खाण्याला गेला शेजारी हराट हो उदळ घेऊन काढ्यावर नंतर त्यांची आई जेवण करून जेवण केला जाणार त्यावेळी पहाटे 4 वाजता जाणार ते काय खाण्या जाणार ही काय करणार जेवण करून घेऊन येणार काय पंढरपूरची दिंडी आली जेवण केली ती तर पंढरपूर दिंडी तिने इटर इटर कस काय राहिले तिथं त्याला विठ्ठलला हे झालं आता एवढीच्या नवऱ्या लई मारतो संध्याकाळी काय विठ्ठल स्वतः तिचं रूप घेऊन जाऊन बाळमाच्या वडिलाला जेवण देऊन आले होते त्यावेळेला बाळमामा पोटात तयार झालेला आहे पुन्हा बाळूमांच्या नावानं सत्यबाईंच्या नावानं भोले महाराजांच्या नावानं आता हे जे बाळूमामांची लेकर आहेत त्या लेकरांच्या आम्ही लेकर आहोत आम्ही म्हणजे आमच्या वडिलांनी सुद्धा बाळूमांची सेवा केली आहे कितवी 7वीला असते मी वडील आमच्या वडिलांनी पहिली गुरुजी तुम्हाला माहित असतील मोठे संत आहेत ते आत्ताचे बाळकृष्ण परेड म्हणून आहेत ते एवढे मोठे आहेत की आता कीर्तन करायचं आज त्यांना मी घेऊन येणार होतो मी त्यांना पप्पा म्हणतोय माझ्या पप्पांचे खास मित्र नंगोटी यार म्हणा दोघं जण 7वीपर्यंत आता ते मोठे झाले शिक्षण घेतलं आमची परिस्थिती वडिलांची नव्हती त्यामुळे ते कमी शिक्षण घेतलं तेथेच थांबले पण ते 6वी 7वीला असल्यापासून म्हणजे लहानपणापासूनच ते गावच्या मांडीवर खेळणं हे ते सगळं आम्ही सुद्धा बकरी राखलेत मी सुद्धा पहिली दुसरीपासून बकरी राखलेत मी सुद्धा आता आत्मात बोलला कोणी येत असेल तर मला ओळखत पण असेल मी सेवा करतोय पण जरी तुम्ही सेवा करताना निस्वार्थीपणाने सेवा करा
त्या सेवेचं मोल तो देणार आहे, तुम्ही ते घेऊ नका, पुन्हा कोणीही पैसे देईल। आता आत्मपुरा सुद्धा आम्हाला पैसे द्यायचं कोणीही बघतं, पण आम्ही ते घेत नाही पैसे, जरी दिलं तर की आम्ही ते दान पेटीत टाकतो, आणि देणाऱ्यांना देऊ नये, घेणारा तर घ्यायचंच नाही पण देणाऱ्या सुद्धा ते देऊ, तर सेवा ही निस्वार्थ असावी, नाही तर त्याचा काही ते सेवेचा फायदा नाही। मग वडील आमच्या तेव्हा बकरी राखत होते, मग सातवी त्यावेळेचे सातवी म्हणजे भरपूर होते, मग पहिले गुरुजी ते आता बाबूजी पेट आहेत ते आणि आमचे वडील ते बकरी राखत असताना मी सुट्टी पडली की बकरी राखायला जायचं, बकरी राखूला गेल्यानंतर त्यांना आमच्या पप्पांना एक जॉब आला होता त्यावेळेला इतर म्हणजेचा, तर पप्पांना बामा म्हणाले रांडाचं तुझं इथलं काम झालंय, तुझी सेवा झाली तू घराकडे जा, पण मामा असं काय म्हणालाय, म्हणजे वडील आम्हाला सांगतात की असं काय म्हणालाय तुम्ही मामा मी थांबणार आहे, नाही म्हणाले रांडे तुझं इथलं सेवा झाल्या माझी तू इथनं आत्ताच्या आत्ता जा, तर ते माणसं आमच्या वडिलांना जॉबसाठी घरात येऊन बसली होती आणि पप्पा आमच्या तिथे सेवा करायला होते, पप्पा सेवा करून इथे यायला ती माणसं इथे येऊन आमच्या जॉबला घेऊन गेली, म्हणजे असा तो इतिहास आम्हालाही माहित आहे, म्हणजे आमच्या वडील सगळं हे बघितले ते आम्हाला सांगतो, म्हणून मग ते सेवा ही अशी निस्वार्थपणाने असावी एवढं सांगू। आणि दुसरी गोष्ट मामांच्याकडे पण मी क्षमा मागतो, कारण मामांच्याकडे पण मी मामांची पण क्षमा मागतो, मामांनी सुद्धा मला माफ करावं माझ्याकडे काही चूक झाली असेल तर, अपमान केला रे अजून काहीतरी बोलणार। ते सांगणार आहेत की त्यांचा आजार पण फक्त 2 किलो खाल्ल्यामुळे अजून त्यांचं वय आता किती मामा 91 आहे, अजूनही कुठलाही आजार नाही, फक्त मामाने 2 किलो दिले होते, दुखी नाही काय नाही काय नाही खर्च केवढं ते बघा काय करायचे सांगायला पाहिजे त्याचं काय सांगणार खर्च घ्यायचं तेवढं औषध होतं फक्त 2 केळाचं औषध या विषयावर 91 वर्षी त्यांना काही झालेलं नाही। आणि मामांना मामाने स्वतः मांडीवर बसवून यांना 2 केळे दिलेले आणि त्या केळांवर आज 91 वर्षाचं वाटत काय सांगा इतकं, आणि येताना अजिबात काय तक्रार नाही आजार नाही मला काही नाही काय डोकं दुखी नाही काय काय नाही फरस एवढं काय नाही आपण तिथे जाऊन जरी डोळ्यात पाणी येऊन फक्त आपलं मागणं मागायचं मी राबणार आहे मी कष्ट करतो फक्त फळ दे मला हे देव काय फक्त भक्तीचा भुकेला असतो आपण जाऊन देवानं मला द्यावं असं नाही मी कष्ट करतो फक्त माझ्या पाठीमागे राहा बस एवढंच पाहिजे बाकी काय नसतं मी यांच्याविषयी पण सांगतो काही तोटो करू शकत नाही तुम्ही मनात म्हणजे पाहिजे मनात वागायला पाहिजे मी त्यांच्याविषयी सांगतो तुम्हाला यांच्याविषयी हे दर अमावास्याला आत्मापूरला सेवेला तुम्ही जसं आता इथे सेवेला येतात तसं ही मुलं आहनिनाळा यांचं गाव तिथल्या परिसरातली आहनिनाळा शेंद्रे औरमाळा परिसरातली ही मुलं सगळे आत्मापूरला सेवेसाठी तिथे जातात आणि तुम्ही जशी इथं निस्वार्थ भावनेने सेवा करताय तशी श्री सुद्धा तिथं सगळी मुलं दर अमावास्याला निस्वार्थ भावनेने सेवा करतात आणि म्हणूनच त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला की सेवा कशी करावी निस्वार्थ सेवा कशी असावी हा अनुभव त्यांनी त्यांचा सांगितला। बोला मामांच्याकडे तुमचा पगार शिल्लक आहे काय म्हटलेला तुम्ही मामांच्याकडे पगार शिल्लक आहे ते सांगा पगारची पगार हिशेबाचा नाही मी पगारीनं राहिलो नव्हतो पगार म्हणजे काय पगार हिशेबानं राहिलो पगारीनं धर्मावरती धर्म धर्म करायला घेतो मामा बाजूला तर हुनरीचं कोरं लावलेलं आहे बघा 1 महिनाभर म्हणताना महिनाभर म्हणताना 3 वर्षी तो फुलं जा म्हणताना आलोय मी आणि मामा तुमच्या घरात जन्मोत्सव होतोय तुमच्या घरात जन्मोत्सव होतोय जन्मोत्सव ते सांगा जन्मोत्सव हे तिथलंच लोक आत्मापूरचे फोटो तयार करून कट्ट थळी एकटा तयार केला एकटा काच तयार केला एकटा कापी तयार केला ते करून आमचा पोरगा होता तिथं त्याच्या खोलीत घडला एकटा आला म्हणाला याला 3000 रुपये देतो मला फोटो देऊ हे सगळं सगळं उचललं समाज जवळ ठेवला म्हणता हे आणून तिने 1 क्विंटल दुर्मिळ तांदूळ ते फोटो आणून ठेवला तो आमच्या घरात आता वर्षाला कर्तृजन्म का
बोला बोला बालमामांच्या नावानं आजमापूरला समाधी घेताना लिहितो इथून आमच्या तुमच्यासाठी बसून देण्यात त्याला इथं ठेवून घेतला आणि आम्ही आकुळ असं परत आमच्या काका मी पळून गेला तिथं बघतो तर माझ्याकडे तुम्ही कसं बघायला बघा मी क्वा 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 घासा म्हणून त्या आमच्या आजच्या मनाने राहायचं काय सांगतो लोकांना मीच वेळ झालो काय करता सांगा असं झालं परिस्थिती बोला बोला बाळमांच्या नावानं जास्त जास्त बोलत नाही बालुमाच्या नावानं खरं सांगतो या लॉकडाऊन मध्ये मी पण प्रत्येक अमावश्याला आजमापूरला सेवेसाठी जातो पण या लॉकडाऊन मध्ये 7-8 महिने झाले जाऊ शकत नव्हतो आज ते आजमापुरातले भक्ती आज मला इथं पाहायला मिळालं एवढी तुमच्या म्हणजे अशी भक्ती मी अजून आजपर्यंत कुठं पाहिजे नाही आणि अशी आरती अशी मना म्हणजे असे सगळे डोळची कला हे कुठंच आमच्या गावात अख्ख्या आजमापुरामध्ये ही पाहिजे नाही आणि आत्मापुरातली ही भक्ती आज या गावात मला पाहायला मिळाली त्यासाठी माझ्याकडून धन्यवाद मी दादगा तो दादगा असं म्हणायचं सगळे 9 महिन्याच 9 दिवसाच जरा हे पूर्वनियोजित नसल्यामुळे आणि वय असं झाल्यामुळे हे अगदी म्हणजे काय म्हणतो त्याला चाकोरेबद्ध असं होत नाही त्यांचे उत्स्फूर्त जे काय आहे ते बोलतात त्यामुळे तेवढं जरा समजून घ्या